बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील रामराव पारवे कुटुंबीय व गावातीलच कलंदर कुटुंबियात अनेक दिवसांपासून शेतीबद्दल वाद सुरू आहे. काल कलंदर कुटुंबियांनी या वादातून पारवे कुटुंबियांवर हल्ला करून पारवे कुटुंबियातील सदस्यांना जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत महिलांना मुलींना सुद्धा सोडण्यात आलं नाही. ही फ्रीस्टाईल जवळपास एक तास चालली. यात काल बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग व दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या मारहाणीत पारवे कुटुंबातील दोन महिला व एक पुरुष असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फ्रीस्टाईलची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. राजवर्धन शेगावकर, लोकशासन न्यूज, बुलढाणा.